शेट्टी जी, योगेश सागर जी, मनीषाताई चौधरी ज्यांनी ही कुस्ती आयोजित केली, ते सुनील राणे जी, विधान परिषदेतील भाजपचे नेते प्रवीण दरेकर जी, नरसिंग यादव जी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, एक अतिशय रोमहर्षक अशा प्रकारची कुस्ती आपण भारत आणि इराणच्या मध्ये बघितली आणि आमच्या महाराष्ट्र केसरीने इराणला चित करून या ठिकाणी ही कुस्ती जिंकलेली आहे। भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव हे त्यांनी उंच केलंय, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं म्हणजे कुस्ती हा आपला अतिशय पारंपरिक असा खेळ आहे आणि महाभारताच्या काळापासून आपण कुस्तीचा उल्लेख त्या ठिकाणी बघतो। आपल्याला कल्पना आहे की भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिलं मेडल हे खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये मिळवून दिलं होतं आणि आता पुन्हा एकदा आपले कुस्तीपटू वेगवेगळ्या ठिकाणी मेडल्स मिळवू लागले आहेत। कुस्तीमध्ये अतिशय चांगलं या ठिकाणी आपलं नाव होत आहे। नरसिंग यादव देखील या ठिकाणी आहेत, तीन वेळा महाराष्ट्र केसरी राहिले आहेत आणि मला अतिशय आनंद आहे की खेळांना समोर देण्याचं काम आपलं सरकार देखील सातत्याने करते। मागच्या काळात तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या या सर्व लोकांना थेट आपल्या सेवेमध्ये DYSP रँकच्या नोकऱ्या देखील आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि परवा ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी हा स्पर्धा पुण्यामध्ये झाल्या त्यावेळी आपण निर्णय केला महाराष्ट्र केसरी असतील, हिंद केसरी असतील, रुस्तमे हिंद असेल, या कुस्त्या जिंकलेले जेवढे आपले इथले पहलवान आहेत या सगळ्या पहलवानांचं मानधन आपण 3 पटीनं त्या ठिकाणी वाढवलं आणि मोठ्या प्रमाणात त्यांना वेगवेगळ्या व्यवस्था कशा मिळतील। आज आपण पाहतो की स्पोर्ट्समध्ये या ठिकाणी केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर स्पोर्ट्समध्ये फिजिओथेरपी महत्त्वाची आहे, न्यूट्रिशनही महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी आणि चांगले कोचेसची देखील आवश्यकता आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण आता महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी न्यूट्रिशनचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे, फिजिओथेरपी नीट मिळाली पाहिजे, फॉरेन कोचेस मिळाले पाहिजे, याकरता देखील आपण व्यवस्था करतो आहोत। नुकतंच आपण खेळ ऑलिम्पिक केलं, हजारो खेळाडू त्याच्यामध्ये खेळले आणि मला अतिशय आनंद वाटतो की आत्ता नुकतंच मध्य प्रदेशमध्ये खेलो इंडिया पार पडलं आणि खेलो इंडियामध्ये सर्वात जास्त मेडल आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळाले आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्र अशाच प्रकारची प्रगती करत राहील। मी पुन्हा एकदा आय वुड ऑल्सो लाईक टू कॉंग्रॅच्युलेट आवर स्पोर्ट्स पर्सन फ्रॉम इराक ॲज वेल ॲज इज कोच, यू हॅव प्लेड व्हेरी वेल अँड आय विश यू ऑल द बेस्ट। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी हा भारताला नाव मिळवून देऊ शकतो हे तुम्ही या ठिकाणी दाखवून दिलं पाटील, त्याबद्दल तुमचंही अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो। आणि सुनील राणेजी, मुंबईमध्ये तुम्ही कोल्हापूरचं वातावरण तयार केलं त्याबद्दल तुमचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करून या ठिकाणी सगळे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंचं आणि आयोजकांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।